जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मनवा कुठे? तुम्ही उशीर केला तिथे यायला. अरे का, महत्त्वाच्या कामात अडकलो तुम्ही म्हणून उशीर झाला. उशीर केलात म्हणजे काय? म्हणजे मनू आता इथे राहत नाही. इथे राहत नाही म्हणजे? म्हणजे मनू आता दुसरीकडे राहायला गेली. मनवा, तुम्ही पुन्हा खूप चुकीचं वागलात. तर तुम्ही कुठेही असला तरी मी शोधून काढेन तुम्हाला. माझ्या नजरेआड नाही होत. मी नजरेआड झालेला तुम्हाला चालत नाही ना राजवीर, पण आता मी खूप दूर आले तुमच्यापासून. हॅलो 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 मनवा, कुठे आहात तुम्ही? ते सगळं महत्वाचं नाही आहे. मी जे सांगणार आहे ते महत्वाचं आहे. बोला राजवीर. तुम्ही प्लीज माझ्या घरी जाऊन माझ्या आई बाबांना त्रास नका देऊ. मी तिथे नाही राहत आता. कुठे आहात तुम्ही? मला ऍड्रेस द्या, मी आत्ताच्या आत्ता येतोय. हॅलो हॅलो सखी. मनवांचा पत्ता हिला नक्की माहिती असणार. मनवाला भेटायला तर जात नसेल ना. माईंचा फोन आला होता. त्या खूप काळजीत होत्या. राजवीर कालपासून घरी नाही गेलेत. हॅलो हॅलो अर्जुन. कोण? मनवा वहिनी. राजवीर आलेत का तिकडे? हो, तो माझ्याकडेच आहे. काय सांगतो तुम्हाला, आल्यापासून दारू पीत बसे. खूप दारू प्यायलाय तो, ऐकतच नाहीये माझ. तुम्ही ते काय करताय? काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? चला, शाळा झाली तुमची, पथनाट्य झालं, टेबल अशी बोलणं झालं तुमचं. काल तू वहिनींना जे काही बोललास ना, त्याच्यावर अंदाज आलाय मला की तुमच्यात काय बी नसलंच. मी आता माघार नाही घेऊ शकत. एक सांगू तुला, तू जर बरोबर असशील तर तुझ्या मतावर ठाम राहा. आपण जर बरोबर असतो ना तर माघार घ्यायची किंवा कोणाची माफी मागायची आवश्यकता नाही अजिबात. ए पोरानो, तिकडे या. क्लास संपला? हो. एवढ्या लवकर? मनवादाईला भेटायला कोणतरी आलं होतं, दोघ भांडत होते. तुम्ही चला. ए हात सोड, बोलो ना. प्लीज, कोणत्या अधिकाराने आलात तुम्ही इथे? तुम्ही ज्याला प्रेम समजताय ना ते प्रेम नाही, तो तुमचा इगो आहे. आणि तुमच्या इगोने सगळं प्रेम संपवलंय, सो प्लीज जा आता, प्लीज. कोणताही माणूस मुळात वाईट नसतो ग. त्याच्या तशा वागण्याच्या मागे काहीतरी कारण असतात आणि आपल्याला ती त्यावेळी कळत नाही. शेवटी राजवीर मोहिते पाटलांना त्यांचा मार्ग बदलावा लागलाच. ते काही असलं तरी शेवटी मला हवं तेच होणार. होईल, सगळं काही ठीक होईल. फक्त तू असाच पॉझिटिव्ह राहा. प्रत्येक वेळी रागावून प्रश्न सुटत नाहीत ग. नात्यांना पडलेल्या गाठी हळूवार हाताने सोडवाव्या लागतात. हे वाट सगळ्यांना. राजवीर कशाला हे सगळं? जुने दिवस आठवले मला. त्यावेळी मी डान्सच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते आणि याचाच गैरफायदा घेऊन कोणीतरी उठवलं, मी माझ्या प्रियकराबरोबर पळून गेले. मोहिते पाटील, म्हणजे साधनाताई राजवीरच्या आई आहेत. अग, पाया का पडतेस? खर तर हे मी खूप आधी करायला हवं होतं. काय चूक होते माझी? माझी आई होती ना ती. मग एकदा सुद्धा माझा विचार करतोस नाही वाटला तिला.
मग आता कधीतरी प्रश्न पडतो की मी हे सगळं कशासाठी केलं, कारण अजूनही सगळं संपलं नाहीये. म्हणजे तुम्हाला माहितीये माझा नवरा कोण आहे? ते तुम्हाला कसे ओळखतात? काही झालं तरी या बाईची सावली मी तुमच्यावर पडू देणार नाही. काही झालं तरी या बाई बरोबर नाही राहायचं तुम्ही. अरे सुबु ये ना. कशी आहेस? ठीक आहे. मी जरा बोलायचं तुझ्याशी. तुझा हात कसा आहे? बरे. मी चहा ठेवते. हा चहा नको. मला बोलायचं. म्हणजे तुला कळलंय तर सगळं. हो सुबू, मला नाही बोलायचं त्या विषयावर. अगं अजून किती पळणार आहेस? प्लीज नाही बोलायचंय मला त्या विषयावर. हे बघ अक्का, आपण एखाद्या गोष्टीचे जेवढं लांब पळतो ना, ती गोष्ट तेवढाच आपला पाठलाग करते. त्यापेक्षा त्या गोष्टीला सामोरं जायचं आणि संपवून टाकायचा विषय. ते बरोबर आहे, पण काय करणार, माझ्या एका चुकीची शिक्षा मला आयुष्यभर भोगावी लागते. अक्की, इतकी वर्ष तू एकटीने सगळ्या गोष्टींचा सामना केलास, मग आता मागे का हटतेस? कारण मी यासाठी तयार नाहीये. माझ्या जुन्या जखमा एवढ्या वर्षानंतर अशा पद्धतीने वर येतील असं मला वाटलंच नव्हतं. आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात कुठे असतात? नसतातच. आणि सगळं कसं घडलं रे? मनवा माझ्या आयुष्यात आल्यापासून सुखावले होते मी, पण नाही, सुख आणि आनंद नाही आहे माझ्या आयुष्यात. नाही अका, असा विचार करू नको. सगळं व्यवस्थित होईल, तू यातनं बाहेर पडशील, खात्री आहे मला. तुला एक सांगू, मला माझ्या सुखाची काळजी नाही वाटत, मनवाची काळजी वाटते. मनवाचा संसार माझ्यामुळे उद्ध्वस्त नको व्हायला. अके, वर बसलाय ना, सगळं व्यवस्थित करे. नाही म्हणजे मी हे विचारलेलं तुला खरं तर आवडणार नाही, पण तरी विचारतो. तुला साधना वहिनी भेटली असं कळलं? तू नवऱ्याशी बोल आणि वाद मिटव. हवं तर मी बोलते त्यांच्याशी, गरज पडली तर माफी मागेन मी त्यांची. साधना ताई, माफी तुम्ही नाही, राजवीरने तुमची मागायला हवी. गैरसमजाने तुमच्यावर त्यांनी आयुष्यभर चुकीचे आरोप केले. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. प्रसन्न आरती रे सगळ्यांना. अरे हा कोण आला आपल्याकडे आरतीच्या वेळी? मालक, अहो लोकांची गर्दी लयच वाढायला लागली, महाप्रसादाचा काहीच पत्ता नाही. हॅलो. अगं बरं, मी सामान्य येत नाही का पोहचू शकणार? धरणातून पाणी सोडलंय की नाही, त्यामुळे ना कोणाला पूल पारच करू देत नाही. आणि महाप्रसाद नाही ना झाला तर रावसाहेबांचा सगळा गावात अपमान होईल ना. रम आपण होईल ना सगळं वेळेवर. अगं होईल म्हणजे काय, महाप्रसाद तिथे पोहोचेल आणि येतच पोहोचेल.
काय बी झालं तरी रावसाहेबांची मान खाली जात का म्हणे.